हॅलो एव्हरी वन विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही मल्टिपल चॉईस क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहे बघा क्वेश्चन काय आहे बघा पहिला द व्हेक्टर प्रोजेक्शन ऑफ व्हेक्टर व्हेक्टर प्रोजेक्शन ऑफ ए व्हेक्टर थ्री आय कॅप प्लस फोर के कॅप ऑन वाय एक्सिस इज तुम्हाला व्हेक्टर दिलेला आहे थ्री आय कॅप प्लस फोर के कॅप याचा वाय ॲक्सिसवरचं प्रोजेक्शन म्हणजे तिथून परपेंडिक्युलर काढणार आहे तुम्ही जर केअरफुली बघितलं यामध्ये आय म्हणजे एक्स ॲक्सिसला के म्हणजे झेड ॲक्सिसला म्हणजे हा कुठल्या प्रतलामध्ये आहे एक्स झेड प्ल प्लेनमध्ये आहे प्रतलामध्ये आहे याच्यात वाय कॉम्पोनंट नाही त्यामुळं वाय ॲक्सिसवरती याचं प्रोजेक्शन आपणाला काढता येणार नाही म्हणजे काय असणारं आहे उत्तर झिरो त्यांनी दिलेलं आहे पाच चार तीन आणि झिरो म्हणजे डी करेक्ट आहे का है? करेक्ट है जीरो नेक्स्ट बढ़ा तुम्हारा का है है? <laughs> पोजिशन ऑफ ए पार्टिकल इन ए रेक्टैंगुलर कॉर्नेट सिस्टम इज दो नंबर बगा पोजिशन

थ्री टू फाइ देन इट्स पोजिशन वेक्टर वील बी देन इट्स पोजिशन वेक्टर विली पोजिशन ऑफ अ पार्टिकल इन अ रेक्टेंगुलर कॉर्नेट सिस्टीम इज थ्री टू फाइव तर त्याचा पोजिशन व्हेक्टर काय असेल असं विचारलेलं आहे थ्री म्हणजे एक्स ॲक्सिस एक्स एकस कॉर्नेट आहे टू म्हणजे वाय कॉर्नेट आहे आणि फाय म्हणजे झेड कॉर्नेट आहे समजा आपण त्याला ए बार असं म्हटलं असेल तर स्टँडर्ड काय लिहितो आपण ए एक्स आय कॅप प्लस ए वाय जे कॅप प्लस ए झेड के कॅप ए एक्स म्हणजे तीन असणारं आहे म्हणजे काय लिहिणार आपण थ्री आय कॅप प्लस टू जे कॅप प्लस फाय के कॅप असा व्हेक्टर बघा कुठं आहे थ्री आय कॅप प्लस टू जे कॅप प्लस फाय के कॅप म्हणजे बीला आहे करेक्ट आन्सर आपल्याला बी मिळणार आहे नेक्स्ट बघा तुम्हाला सांगता येईल तीन नंबर इफ ए पार्टिकल मूव फ्रॉम ए पॉइंट इफ ए पार्टिकल मूव्स फ्रॉम ए पॉइंट पी दिल कॉर्नेट तुम्हारा बग टू थ्री फाइव टू पॉइंट क्यू दिलेत दिल ब्री फोर फाइव इट्स डिस्प्लेसमेंट वेक्टर इट्स डिस्प्लेसमेंट वेक्टर बी पी बी कोऑर्डिनेट कॉर्नेट दिलले क्यू या ठिकाणचे कॉर्नेट दिलेले आहेत आणि तुम्हाला डिस्प्लसमेंट व्हेक्टर विचारलेलं आहे पी या ठिकाणचे कॉर्नेट आहे त्याच्याप्रमाणे पी बार लिहिता येईल आपणाला टू आय कॅप प्लस थ्री जे कॅप प्लस फाय के कॅप क्यू बार लिहिता येईल आपणाला थ्री आय कॅप प्लस फोर जे कॅप प्लस फाय के कॅप डिसप्लसमेंट काढायचं असेल तर तुम्हाला क्यू बार मायनस पी बार फायनल मायनस इनिशियल करता येणार आहे म्हणजे बघा थ्री आय कॅप प्लस फोर जे कॅप प्लस फाय के कॅप मायनस टू आय कॅप मायनस थ्री जे कॅप मायनस फाय के कॅप के कॅप कॅन्सल होईल आणि डिस्प्लेसमेंट यस बार इक्वल टू काय लिहता काय लिहिता येईल बघा थ्री आय कॅप मायनस टू आय कॅप म्हणजे आय कॅप फोर जे कॅप मायनस थ्री जे कॅप म्हणजे काय लिहिता येईल बघा जे कॅप म्हणजे आपल्याला ॲन्सर मिळणार आहे आय कॅप प्लस जे कॅप म्हणजे सी आहे या ठिकाणी बघा नेक्स्ट बघा नेक्स्ट चार नंबर बगा ए फोर्स ऑफ फाइ न्यूटन एक्स ऑन ए पार्टीकल अलोंग ए डायरेक्शन अलोंग ए डायरेक्शन मेकिंग एन एंगल

बघा एक व्हेक्टर दिलेला आहे तुम्हाला फाय न्यूटन एका पार्टिकलवरती ॲक्ट होत असताना या सिक्स्टी एवढ्या अँगलकडून बरोबर आहे म्हणजे आपण एक्स वाय प्लेनचा विचार केला तर हा फोर्स अशा पद्धतीनं ॲक्ट होणारा आहे त्याचा व्हर्टिकलबरोबरचा अँगल सिक्स्टी आहे तर त्याचा व्हर्टिकल कॉम्पोनंट विचारलेलं आहे म्हणजे तुम्हाला यफ कॉस थीटा विचारलेला आहे तुम्हाला यफ कॉस थीटा विचारलेला आहे यफ कॉस थीटा इक्वल टू फाय कॉस सिक्स्टी त्याला आपणाला वाय असं लिहिता येईल वाय इक्वल टू फाय कॉस सिक्स्टीची व्हॅल्यू पॉईंट फाय आहे म्हणजे टू पॉईंट फाय न्यूटन असं उत्तर येणार आहे करेक्ट आन्सर डी असं आहे बघा नेक्स्ट बघा काय दिलेलं आहे पांच नंबर इफ ए बार इक्वल टू थ्री आई कैप प्लस फोर जे कैप एंड बी बार इक्वल टू सेवन आई कैप प्लस ट्वेंटी फोर जे कैप द वेक्टर हैविंग The vector having the same magnitude as B and parallel to, to A bar is. बघा ए बार दिलेलं आहे बी बार दिलेलं आहे आता क व्हेक्टर काढायचा आहे तो कसा काढायचा आहे आपणाला ज्याची मॅग्निट्यूड बी बार एवढी आहे मात्र ए बारला पॅर्ल असायला पाहिजे म्हणजे पहिला ए बारला पॅर्ल म्हणजे त्याचा युनिट व्हेक्टर काढायला पाहिजे आपणाला ए कॅप काय येणार बघा ए बार अपॉन ए कॅप आपल्याकडे आहे थ्री आय कॅप प्लस फोर जे कॅप अपॉन ए एक्स स्क्वेअर म्हणजे नाईन आहे ए वाय स्क्वेअर म्हणजे सिक्स्टीन आहे म्हणजे आपणाला थ्री आय कॅप प्लस फोर जे कॅप डिव्हायडेड बाय रूट ट्वेंटी फाय म्हणजे थ्री आय कॅप प्लस फोर जे कॅप अपॉन फाय हा युनिट व्हेक्टर मिळाला आता बीचे मॅग्निट्यूड काढायला पाहिजे आपणाला काय लिहिणार बघा रूट ऑफ बी एक्स स्क्वेअर प्लस बी वाय स्क्वेअर काय येणार बघा सातचा सा वर्ग एकोणपन्नास आणि आता चोवीसचा वर्ग लिहिता येईल आपणाला रूट स्क्वेअरच्या टेबलमध्ये आणि नंतर स्क्वेअर रूट वापरावं लागेल आपणाला किती आहे बघा पाचशे शहात्तर बेरीज करता येईल त्यांची नऊ सहा पंधरा हजचाला एक सात आणि एक आठ आणि चार बारा हजचाला एक सहाशे पंचवीस म्हणजे पंचवीस येणार आहे आणि आता आपणाला व्हेक्टर काढायचा आहे तो कसा मॅग्निट्यूड बी आणि डायरेक्शन ए कॅप म्हणजे ट्वेंटी फाय इन टू थ्री आय कॅप प्लस फोर जे कॅप अपॉन फाय डिव्हाइड करता येईल आणि आपणाला फिफ्टीन आय कॅप प्लस ट्वेंटी जे कॅप असा हा रिझल्टंट व्हेक्टर मिळेल बघा असा हा रिझल्टन व्हेक्टर मिळणारा आहे ट्वेंटी फिफ्टीन आय कॅप प्लस ट्वेंटी जे कॅप असा हा आपणाला रिझल्टन व्हेक्टर मिळणारा आहे म्हणजे अॅन्सर आहे ते डी असं आहे बघा आपल्याला ॲन्सर मिळणारं आहे ते डी मिळणारं आहे नेक्स्ट बघा नेक्स्ट बग संग है सहा नंबर वेक्टर ए बार मैक्स इक्वल एंगल्स विथ एक्स वाई एंड जेड एक्सिस वैल्यू ऑफ इट्स कंपोनेंट विल बी वेक्टर ए बार मैक्स इक्वल एंगल्स With XY and Z axis, value of its components will be. बघा एक रिलेशन आहे आपल्याकडं एक्स वाय झेडबरोबरचे अँगल जर अल्फा बीटा गॅमा असतील तर आपणाला कॉस्क्वेअर अल्फा प्लस कॉस्क्वेअर बीटा प्लस कॉस्क्वेअर गॅमा इक्वल टू वन मिळणार आहे तिन्ही अँगलसारखेच आहेत म्हणजे कॉस्क्वेअर अल्फा प्लस कॉस्क्वेअर अल्फा प्लस कॉस्क्वेअर अल्फा इक्वल टू वन म्हणजे थ्री कॉस स्क्वेअर अल्फा इक्वल टू वन कॉस स्क्वेअर अल्फा इक्वल टू वन बाय थ्री कॉस अल्फा इक्वल टू वन अपॉन रूट थ्री म्हणजे आपणाला याचे कंपोनंट्स काय मिळणार बघा कॉस अल्फाची व्हॅल्यू वन अपॉन्ट रूट थ्री कॉस बीटाची व्हॅल्यू वन अपॉइंट रूट थ्री कॉस गॅमाचीसुद्धा व्हॅल्यू वन अपॉइंट रूट थ्री मग आपले व्हेक्टर जे आहेत यामध्ये तुम्हाला काय मिळणार बघा ए अपॉन रूट थ्री त्याचा रिझल्टंट जो आहे तो काय आहे ए असा आहे आणि मग त्याचे कम्पोनंट ए एक्स इक्वल टू काय येणार एक् असा अल्फा बरोबर आहे का बघा मग कंपोनंट काय येणार ए एक्स इक्वल टू ए बाय रूट थ्री ए वाय इक्वल टू ए बाय रूट थ्री ए झेड इक्वल टू ए बाय रूट थ्री असे तिन्ही कंपोनंट्स आपणाला सारखेच मिळणार आहेत नेक्स्ट <coughs> बघा कसं सोडवता येतो याच टाईपमध्ये आहे इफ a bar इक्वल टू क्या दिल ब टू आई कैप प्लस फोर जे कैप प्लस माइनस फाइव के कैब हा वेक्टर है द डायरेक्शन ऑफ को साइंस ऑफ को साइंस ऑफ दी व्हेक्टर ए बार आर व्हेक्टर ए बार आर डायरेक्शन कोसाइन्स सायन्स काढायचे आपल्याला म्हणजे कॉस अल्फा कॉस बीटा कॉस ग्यामा काढायचे आहेत म्हणजे आपल्याला काय पाहिजे ए पाहिजे ए कसं काढणार आपण रूट ऑफ ए एक्स स्क्वेअर प्लस ए वाय स्क्वेअर प्लस ए झेड स्क्वेअर म्हणजे काय येणार दोनचा वर्ग चार अधिक चारचा वर्ग सोळा वजा पाचचा वर्ग पंचवीस म्हणजे सोळा चार वीस आणि बघा दोनचा वर्ग चार चारचा वर्ग सोळा पंचेचाळीस येणारा आहे रूट फॉर्टी फाय येणार आहे आपणाला उत्तरामध्ये ते रूट तसंच ठेवायचं आहे बघा आपणाला विचारलेलं आहे कोसायन्स म्हणजे काय येणार कॉस अल्फाय इक्वल टू ए एक्स अपॉन ए ए एक्स दोन आहे अपॉन रूट फॉर्टी फाय कॉस बीटा इक्वल टू ए वाय अपॉन ए किती आहे बघा फोर अपॉन रूट फॉर्टी फाय कॉस गॅमा इक्वल टू ए झेड अपॉन ए किती आहे बघा मायनस फाय अपॉन रूट फॉर्टी फाय म्हणजे करेक्ट आन्सर आपल्याला ए मिळणार आहे येते का लक्षात बघा आपल्या नेक्स्ट बघा द व्हेक्टर दॅट मस्ट बी ॲडेड टू द व्हेक्टर आठ नंबर आहे बघा द वेक्टर दैट मस्ट बी एडेड टू वेक्टर द्वेक्टर कुछ बी कैप माइनस थ्री जे कैप Plus two K cap and three I cap minus plus six J cap minus seven K cap so that the resultant vector. रिझल्टन व्हेक्टर इज ए युनिट व्हेक्टर व्हेक्टर अलॉंग दी वाय एक्सिस इज हे दोन व्हेक्टर आहेत त्याच्यामध्ये एक व्हेक्टर ॲड करायचं आहे की जेणेकरून सगळा रिझल्ट करायला पाहिजे युनिट व्हेक्टर ॲलॉंग वाय ॲक्सिस म्हणजे जे कॅप येणार आहे बघा पहिला व्हेक्टर आहे आय कॅप प्लस आय कॅप मायनस थ्री जे कॅप प्लस टू के कॅप प्लस दुसरा व्हेक्टर आहे थ्री आय कॅप प्लस सिक्स जे कॅप मायनस सेवन के कॅप आणि आपण त्याच्यामध्ये ए बार ॲड करणार की उत्तर मिळणारं आहे आपणाला जे कॅप युनिट व्हेक्टर वाय ॲक्सिस आय आणि आय बेरीज करता येईल आपणाला फोर आय कॅप मायनस थ्री प्लस सिक्स म्हणजे प्लस जी थ्री जे कॅप दोन आणि वजा सात म्हणजे वजा चार वजा पाच के कॅप प्लस ए बार इक्वल टू जे कॅप हा ट्रान्स्फर करायचा आपणाला ए कॅप इक्वल टू मायनस फोर आय कॅप हा तिकडे गेला की वाजा होणारा आहे म्हणजे मायनस टू जे कॅप हा प्लस होणारा आहे म्हणजे फाय प्लस फाय के कॅप म्हणजे उत्तर मिळणार आहे आपल्याला बघा मायनस फोर मायनस टू प्लस फाय म्हणजे बी करेक्ट आहे म्हणजे आपल्याला पर्याय जो आहे तो या ठिकाणचा बी मिळणारा आहे बघा नेक्स्ट है सौ नंबर हाउ मेनी मिनिमम नंबर ऑफ कोप्लेनर

टू give झिरो रिझल्टंट झिरो रिझल्टंट एका प्लेनमधले कमीत कमी किती वेक्टर व्हेक्टरना वेगवेगळ्या मॅग्निट्यूडचे असतील तर रिझल्टंट झिरो येणार आहे को लिनियर असतील तर दोन व्हेक्टर पाहिजेत को प्लेनर असतील तर मात्र तीन व्हेक्टर असायला पाहिजेत अशा पद्धतीनं ए बार बी बार आणि सी बार तर यांचा रिझल्ट जो आहे तो आपणाला काय मिळणारा आहे झिरो मिळेल मिनिमम थ्री व्हेक्टर्स आणि को लिनियर असतील तर आपणाला दोन व्हेक्टर लागतील नेक्स्ट बघा एका प्रतलामध्ये असतील तर तीन व्हेक्टर एका लाईनमध्ये असतील तर दोन व्हेक्टर कमीत कमी नेक्स्ट बघा दहा नंबर ए हॉल हॅज दी डायमेन्शन टेन मीटर इंटू ट्वेल्व मीटर into 14 meter a fly starting at one corner at one corner one corner ends up at a diametrically diametrically opposite corner opposite corner what is the magnitude of its displacement what is the magnitude of its डिस्प्लेसमेंट क्यूब आहे बघा किंवा हॉल आहे त्याचे डायमेन्शन दिले लांबी रुंदी आणि उंची तर एका टोकापासून डायमेट्रिकली अपोजिट टोकाकडं फ्लाय स्टार्टिंग ॲट वन कॉर्नर एंड्स अप ॲट डायमेट्रिकली अपोजिट कॉर्नर एका टोकापासून दुसऱ्या डायमेट्रिकली अपोजिट दुसऱ्या टोकाकडे जर जात असेल तर त्याची टोटल डिस्प्लेसमेंट किती असेल असं विचारलेलं आहे त्याचा एक फॉर्म्युला आहे काय लिहिता येईल बघा यस इक्वल टू रूट ऑफ एल स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस ई एच स्क्वेअर यल स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस ई एच स्क्वेअर आपणाला पॅरलोग्राम वापरून हा सिम्प्लिफाय करता येणार आहे किंवा ट्रँगल लॉ वापरून सुद्धा हा सिम्प्लिफाय करता येणारा आहे यल बघा शंभर अधिक एकशे चव्वेचाळीस अधिक चौदाचा वर्ग बघा किती आहे वन नाईंटी सिक्स बेरीज करता येईल आपणाला सहा चार दहा नऊ एक दहा चार चौदा एक दोन तीन चार चारशे चाळीस यस इक्वल टू उत्तर काय दिलेली आहेत बघा म्हणजे आपणाला त्या ठिकाणी रिराईट करता येईल सान चार दहा आजचा एकाला नऊ एक दहा चार चौदा हातचा एकाला चारशे चाळीस आहे उत्तर आहेत बघा सतरा सव्वीस छत्तीस वीस म्हणजे काय मिळायला पाहिजे बघा आपणाला दोन वीसचा वर्ग आहे तो चारशे म्हणजे अप्रॉक्सिमेटली आपणाला हे काय मिळणारं आहे ट्वेंटी मिळणारं आहे मोस्ट ॲक्युरेट या ठिकाणी आलेलं नाही हे जे उत्तर आहे ते आपल्याला मोस्ट ॲक्युरेट काय मिळणार नाही नेक्स्ट बघा काय सांगता येतो आपणाला उत्तर सिलेक्ट करायचं असेल तर ट्वेंटी करायला पाहिजे कारण त्याला जवळचं उत्तर तेवढंच आहे नेक्स्ट बघा हंड्रेड प्लेनर फोर्सेस फोर्सेस इच इक्वल टू टे न्यूटन आक्ट ऑन ए बॉडी एक्ट ऑन बॉडी एडीचोर् मेक्स फोर्स मेक्स एंगल फाइव बै फिफ्टी विथ दिसंग फोर्स

पाय बाय फिफ्टी आहे म्हणजे टोटल अँगल काय येणार बघा हंड्रेड इंटू पाय बाय फिफ्टी म्हणजे टू पाय येणार आहे एकाच ठिकाणी ॲक्ट झालेले फोर्सेस आहेत आणि या सगळ्यांचा टोटल अँगल जो आहे तो असा टू पाय येणार आहे म्हणजे हे सगळे रॅन्डमली आहेत ओरिएंटेड म्हणजे यांचा रिझल्ट आपणाला झिरो मिळणार आहे रॅन्डमली ओरिएंटेड आहेत मजे यिजल्ट है तो अपना ला जीरो मिलना है द बैग्निट्यूड ऑफ ए गिवन वेक्टर विथ एंड पॉइंट्स मॅग्निट्यूड ऑफ ए गिवन व्हेक्टर विथ एंड पॉइंट्स विथ एंड पॉईंट्स कुठले आहेत बघा फोर मायनस फोर झिरो अँड मायनस टू मायनस टू झिरो मस्ट बी बघा हे दोन पॉइंट्स दिलेले आहेत कॉर्नेट्स दिलेले आहेत आणि आपणाला त्याचा व्हेक्टर जो आहे त्याचे मॅग्निट्यूड आपणाला काढायचे आहे म्हणजे जा आपण जर ए बार व्हेक्टर लिहायचं ठरलं तर काय येणार बघा फोर आय कॅप मायनस फोर जे कॅप प्लस झिरो बी बार लिहायचं ठरवलं तर काय येणार बघा मायनस टू आय कॅप मायनस टू जे कॅप प्लस झिरो हे एंड पॉईंट्स आहेत आणि आपण जर याचा रिझल्ट आणि वेक्टर घ्यायचा ठरवला तर काय येणार बघा बी बार मायनस ए बार मायनस सिक्स आय कॅप प्लस टू जे कॅप असा येणार मायनस बी बार मायनस ए बार म्हणजे इथं आणि आता त्याचे मॅग्निट्यूड पाहिजे असेल तर काय येणार सहाचा वर्ग छत्तीस आणि दोनचा वर्ग चार म्हणजे रूट फॉर्टी म्हणजे काय येणार बघा टू रूट टेन आहे का बघा टू रूट टेन करेक्ट आन्सर आहे नेक्स्ट बघा काय लिहिता येते द एक्सप्रेशन बघा द एक्सप्रेशन काय दिले बघा वन अपॉन रूट आय कॅप प्लस वन अपॉन रूट टू जे कॅप इज ए पर्याय दिलेले आहेत युनिट व्हेक्टर नल व्हॅक्टर व्हेक्टर ऑफ मॅग्निट्यूड रूट टू आणि स्केलर असे चार पर्याय दिलेले आहेत आपण याची मॅग्निट्यूड काढूया समजा आपण याला ए बार असं म्हटलं असेल तर काय येणार बघा रूट ऑफ एक्स स्क्वेअर म्हणजे हाफ ए वाय स्क्वेअर म्हणजे हाफ म्हणजे वन म्हणजे वन म्हणजे याची मॅग्निट्यूड किती आहे वन आहे म्हणजे हा काय असायला पाहिजे युनिट व्हेक्टर असायला पाहिजे हे व्हेक्टर हॅविंग युनिट मॅग्निट्यूड इन दी डायरेक्शन ऑफ गिवन व्हेक्टर त्याला आपण युनिट व्हेक्टर असं म्हटलेलं आहे नेक्स्ट बघा चौदह नंबर गिवन वेक्टर ए बार इक्वल टू टू आई क्या प्लस थ्री जे क्या द एंगल बिटवीन एंगल बिटवीन ए बार एंड वाई एक्सिस ए बार अँड वाय एक्सिस हा व्हेक्टर एक आहे एक्स एक्सॲक्सिस वाय एक्सिस हा अँगल आपणाला विचारलेला आहे हा जर ए बार असेल तर हा कम्पोनंट येणारा आहे बघा एक्स एक्सॲक्सिसचा दोन आणि वाय एक्सिसचा तीन येणारा आहे म्हणजे तुम्हाला काय करता येईल बघा टॅन थिटा इक्वल टू एक्स अपॉन ए वाय लिहिता येईल एक्स दोन आहे ए वाय तीन आहे म्हणजे थीटा इक्वल टू टॅन इनव्हर्स टू बाय थ्री असं लिहिता येईल लक्षात आलं का बघा हा व्हेक्टर दिलेला आहे त्याचा टू आय कॅप म्हणजे ए एक्स दोन आहे थ्री जे कॅप म्हणजे ए वाय तीन आहे बरोबरचा अँगल म्हटल्यानंतर अपोजिट साईड डिवायडेड बाय अडजन साईड नेक्स्ट यूनिट वेक्टर अलोंग आई कैप प्लस जे कैप इज आई कैप प्लस जे कैप इज या व्हेक्टरला ह्याच्या मॅग्निट्यूडनं डिव्हाइड करायचं आहे समजा आपण ए बार असं समजलं असेल आय कॅप प्लस जे कॅप तर ए लिहायचं असेल तर काय येणार बघा कॉम्पोनंट वन आहे वन याचाही वन आहे म्हणजे याची मॅग्निट्यूड दोन येणार तुम्हाला विचारलेला युनिट व्हेक्टर यू कॅप किंवा ए कॅप इक्वल टू ए बार अपॉन ए म्हणजे वन अपॉन रूट टू आय कॅप प्लस वन अपॉन रूट टू जे कैप करेक्ट आंसर सी अस है आई कैप प्लस जे कैप अपॉन रूट टू नेक्स्ट बगा ए इज रिप्रेजेंटेड बाय रिप्रेजेंटेड बाय थ्री आई कैप प्लस जे कैप प्लस टू के कैप इट्स लेंथ इन एक्सवाय प्लेन इज इन एक्स वाई प्लेन इजे कागा याला जर आपण ए बार समजलं असेल थ्री आय कॅप प्लस जे कॅप प्लस टू के कॅप तर एक्स वाय प्लेनमध्ये पाहिजे असेल तर त्यांच्याच कॉम्पोनंटचा विचार करायचा आहे ए एक्स स्क्वेअर प्लस ए, ए वाय स्क्वेअर नाईन प्लस वन म्हणजे रूट टेन जर एक्स वाय प्लेनमध्ये पाहिजे असेल तर त्यांचेच कॉम्पोनंट एक्स कॉम्पोनंट आणि वाय कॉम्पोनंटच विचारात घ्यायचे आहेत नेक्स्ट बघा फाय इक्वल फोर्सेस ऑफ टेन न्यूटन टेन न्यूटन इच आर अप्लायड ॲट वन पॉईंट

पाच सक्क तीस आणि पस्तीस सात येणार आहे आणि पाच दोन्ही दहा बहात्तर डिग्री येणार आहे म्हणजे प्रत्येक दोघांमधला अँगल जो आहे तीन चार आणि पाच सगळ्यांची किंमत सारखी आहे आणि प्रत्येक दोघांमधला अँगल आहे तो सेवंटी टू असा आहे तर यांचा रिझल्टंट जो आहे तो निश्चितच काय यायला पाहिजे झिरो यायला पाहिजे निश्चितच यांचा रि ऑल डायरेक्शनमध्ये आहेत इक्वल मॅग्निट्यूड आहे त्यामुळे रिझल्टंट आहे तो झिरो येणार आहे नेक्स्ट बघा द एंगल मेड बाय द एंगल मेड बाय ए बार इक्वल टू आई कैप प्लस जे कैप विथ एक्स एक्सिस विथ एक्स एक्सिस इज या वेक्टर व्क्टर एक्सॲक्सिसबरोबरचा अँगल काय असेल असं विचारलेलं आहे बघा आपण कॉस अल्फा असं म्हटलं तर काय येणारं आहे एक्स अपॉन ए ए काढायचं असेल तर किती येणारं आहे रूट ऑफ व वन स्क् स्क्वेअर म्हणजे वनच येणार आहे प्लस वन येणार आहे म्हणजे रूट टू येणारं आहे आणि आता कॉस अल्फा इक्वल टू एक्स अपॉन ए म्हणजे वन अपॉन रूट टू म्हणजे अल्फा इक्वल टू काय येणार आहे फॉर्टी फाय डिग्री दुसरा वाय एक्सीचा सुद्धा काय येणार आहे फॉर्टी फाय डिग्रीच येणार आहे नेक्स्ट बघा एनी व्हेक्टर इन अँड आर्बिटरी डायरेक्शन एनी वेक्टर इन एंड आरबी रिडायरेक्शन कैन ऑलवेज बी कैन ऑलवेज बी रिप्लेस्ड बाय टू ब्रॅकेटमध्ये ऑर थ्री तुम्हाला पर्याय दिलेले आहेत बघा एनी व्हेक्टर इज एन आर्बिटरी डायरेक्शन कॅन ऑलवेज बी रिप्लेस्ड बाय टू ऑर थ्री जे काय व्हेक्टर्स आहेत ते पॅर्ल व्हेक्टर्स विथ हॅव द ओरिजिनल व्हेक्टर ॲज देअर रिझल्टंट येणार नाही म्युच्युअली परपेंडिक्युलर येणार नाही आर्बिटरी व्हेक्टर्स कुठल्याही डायरेक्शनमधले असतील विच हॅव दी ओरिजिनल वेक्टर ॲज देअर रिझल्टंट म्हणजे तिसरा पर्याय बरोबर आहे बघा काय म्हटलेलं आहे आर्बिटरी वेक्टर्स आर्बिटरी डायरेक्शन आहे म्हणजे आर्बिटरी वेक्टर्स जे दोन तीन व्हेक्टर आहेत ते आर्बिटरीचं असायला पाहिजे म्हणजे कुठल्याही डायरेक्शनमध्ये असायला पाहिजेत वेक्टर्स विच हॅव दी ओरिजनल व्हेक्टर ॲज देअर रिझल्टन म्हणजे दोन तीन व्हेक्टर्स आहेत आणि हा जो दिलेला व्हेक्टर आहे यांचा रिझल्टन व्हेक्टर म्हणजे कसा असायला पाहिजे या ओरिजिनल व्हेक्टरच्या डायरेक्शनमधला असायला पाहिजे नेक्स्ट बघा ॲंग्युलर मोमेंटम आपल्याला माहिती आहे आपण अँग्युलर मोमेंटम सांगितलेला आहे तो काय की लिनियर मोशनमधला लिनियर मोमेंटम जो आहे त्याला रोटेशनल मोशनमध्ये सिमिलर टर्म आहे ती अँग्युलर मोमेंटम म्हणून आहे आणि असा हा अँग्युलर मोमेंटम जो आहे पार्टिकल जर अँटी क्लॉकवाईजमध्ये रोटेट होत असेल अशा पद्धतीनं तर त्याचा अँग्युलर मोमेंटम जो आहे तो अलाँग दी ॲक्सिस आणि अँटी क्लॉकवाईज असेल तर अपवर्ड क्लॉकवाईज असेल तर डाऊनवर्ड म्हणजे ॲक्सियल व्हेक्टर असणारं आहे बघा हा एक्सल व्हेक्टर आना है नेक्स्ट बर आर थ्री फोर्स फोर्स वेक्टर्स वेक्टर्स

be added to get resultant vector of 17 newton 7 newton and 13 newton respectively दोन व्हेक्टर तुम्हाला दिलेले आहेत देअर आर थ्री फोर्सेस व्हेक्टर्स बघा हा टू फोर्सेस आहेत देर आर टू फोर्स व्हेक्टर्स एकाची किंमत आहे पाच न्यूटन दुसऱ्याची आहे बारा न्यूटन आता त्यांच्यामधलं अँगल किती असायला पाहिजे कि की जेणेकरून त्यांचा रिझल्टंट आपल्याला मिळणार आहे सतरा दुसरा सात आणि तिसरा तेरा बघा सतरा म्हणजे दोघं डायरेक्टच ॲड करणार बारा आणि पाच सतरा म्हणजे अँगल काय असायला पाहिजे झिरो बघा दुसरा आहे सात म्हणजे बारा वजा पाच म्हणजे अँगल किती असायला पाहिजे वन एटी एका डायरेक्शनमध्ये असतील तर ॲड करणार आपण आणि अपोजिट डायरेक्शनमध्ये असेल तर सबट्रॅक्ट करणार आहे आणि आता तिसरा बघा तेरा आहे बाराचा वर्ग आणि पाचचा वर्ग घेतला तर काय येणारा आहे बघा किंवा आपल्याला सोडवता येईल बघा तिसऱ्यासाठी आर इक्वल टू रूट ऑफ पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस टू पी क्यू कॉस थिटा किंवा आर स्क्वेअर इक्वल टू लिहिता येईल आपणाला आर स्क्वेअर इक्वल टू पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस टू पी क्यू कॉस थिटा आर बघा तेरा म्हणजे तेराचा वर्ग येणारा आहे बघा वन सिक्स्टी नाईन पी म्हणजे पाच आहे पंचवीस क्यू एकशे चव्वेचाळीस दोन गुणाकारामध्ये पाच गुणाकारामध्ये बारा आणि थीटा दोघांची बेरीज किती येते बघा वन सिक्स्टी नाईन हे दोघांची बेरीज येणार आहे पुन्हा वन सिक्स्टी नाईन प्लस पाच जोणी दहा म्हणजे वन ट्वेंटी कॉस थीटा म्हणजे वन ट्वेंटी कॉस थीटा इक्वल टू झिरो मिळणार आपणाला हा वन सिक्स्टी नाईन इकडे आल्यानंतर वन ट्वेंटी कॉस थीटा इक्वल टू झिरो म्हणजे वन ट्वेंटी काय झिरो नाही कॉस थीटा झिरो असणारा आहे कुठल्या अँगलला व्हॅल्यू झिरो आहे नाईंटी डिग्री तिसरी व्हॅल्यू आपल्याला मिळणारं आहे बघा नाईन्टी डिग्री येते का लक्षात बघा नेक्स्ट बगा काया है इफ ए बार एंड बी बार तुम्हारा इफ ए बार इक्वल टू फोर आई कैप माइनस थ्री जे कैप एंड बी बार इक्वल टू का सिक्स आई कैप प्लस एट जे कैप देन मैग्नीट्यूड एंड डायरेक्शन ऑफ मैग्नीट्यूड अँड डायरेक्शन ऑफ ए बार प्लस बी बार विल बी किती असेल असं विचारलेलं आहे त्याला आपण सी बार असं म्हणूया ए बार प्लस बी बार बेरीज करता येईल सान चार दहा वजा तीन अधिक आठ म्हणजे पाच येणारं आहे बघा बरोबर आहे का आणि आता याची मॅग्निट्यूड पाहिजे सी इक्वल टू काय येणार बघा हंड्रेड प्लस ट्वेंटी फाय वन ट्वेंटी फाय म्हणजे किती येणार बघा पंचवीस तरी पंच्याहत्तर म्हणजे फाय रूट थ्री असं येणार आहे उत्तर बघायचे आहेत फाय पाच पंचवीस पाचा सव्वाशे म्हणजे इथं पाच येणार आहे ॲक्च्युली हे असं व्हायला पाहिजे होतं पंचवीस तरी पंच्याहत्तर येणार पंचवीस पाचा सव्वाशे या पंचवीसचं वर्गमुळे येणारं आहे फाय फाय रूट फाय आणि आता डायरेक्शन पाहिजे आपणाला डायरेक्शन काय येणार बघा टेनथ हिटा इक्वल टू सी वाय बाय सी एक्स सी वाय किती आहे पाच हा दहा हाफ मे थीटा इक्वल टू टैन इनवर्स हाफ इनर है करेक्ट एन्सर है बी नेक्स्ट बगा। ए ट्रक ट्रैवलिंग ड्यू नॉर्थ ट्रक ट्रैवलिंग ड्यू नॉर्थ ऐट ट्वेंटी मीटर पर सेकंड टर्म्स वेस्ट वेस्ट एंड ट्रैवल्स travels at the same speed at the same speed the change in its velocity will be the change change in its velocity b नॉर्थ अपना महती है नॉर्थ साउथ अपना हा सगड़ महती है बगा नॉर्थ साउथ वेस्ट ईस्ट चाललेली आहे नॉर्थला म्हणजे व्ही वन बार इक्वल टू ट्वेंटी मीटर पर सेकंद आहे वेस्टला जाणारं आहे म्हणजे या डायरेक्शनमध्ये व्ही टू बार इक्वल टू ट्वेंटी मीटर पर सेकंद आहे तुम्हाला विचारलेलं चेंज चेंज म्हणजे कसं करतो आपण डेल्टा व्ही बार इक्वल टू व्ही टू बार मायनस व्ही वन बार हा व्ही वन बार आहे आपणाला मायनस व्ही वन बार पाहिजे असेल तर या डायरेक्शनमध्ये येणार बरोबर डायरेक्शन अपोजिट येणार आहे या दोघांचा रिझल्टन पाहिजे किंमत सारखीच आहे म्हणजे याच्यामधून जाणारं आहे बघा या, या डायरेक्शनमध्ये येणार आता काय लिहिता येईल बघा डेल्टा व्ही इक्वल टू व्ही टू किती आहे वीस आहे वजा आता या डायरेक्शनमध्ये वीस असेल तर या डायरेक्शनमध्ये काय असायला पाहिजे मायनस वीस असायला पाहिजे म्हणजे किती येणारं आहे डेल्टा व्ही इक्वल टू तुम्हाला मिळणारं आहे बघा या ठिकाणी हे एका डायरेक्शनमध्ये असतील तर मात्र हे दोघं असे आहेत बघा यांचा रिझल्ट कसा लिहिता येणार आहे आपणाला डेल्टा व्ही इक्वल टू रूट ऑफ व्ही टू स्क्वेअर प्लस व्ही वन स्क्वेअर प्लस टू व्ही वन व्ही टू मायनस येणार व जबाब की आहे कॉस्थिटा डेल्टा व्ही इक्वल टू रूट ऑफ व्ही टू किती आहे वर्ग केला की चारशे अधिक चारशे आणि ही व्हॅल्यू दोघामधला अँगल जो आहे तो व्ही वन मायनस व्ही वन आणि व्ही टूमधला नाईन्टी आहे त्यामुळे ती झिरो होणार आहे म्हणजे किती येणारं आहे चारशे अधिक चारशे म्हणजे रूट आठशे येणार म्हणजे काय असणारं आहे टू इंटू फोर हंड्रेड म्हणजे ट्वेंटी रूट टू येणारं आहे आणि ही डायरेक्शन बघा काय आहे या डायरेक्शनला कसं मेन्शन करता येते बघा ही डायरेक्शन म्हणजे आपणाला साऊथ वेस्ट लिहिता येणार आहे साऊथ वेस्ट आता वेगवेगळ्या डायरेक्शन कशा लिहितात बघा ही डायरेक्शन लिहायची असेल तर नॉर्थ ईस्ट लिहिणार ही डायरेक्शन लिहायची असेल तर नॉर्थ वेस्ट लिहिणार आणि ही साऊथ ईस्ट लिहिणार आहे ह्या चार आणि चार आठ डायरेक्शन आणि आपणाला कशा लिहिता येतात बघा नॉर्थ ईस्ट असणार आहे आणि यामध्ये आपणाला पार्ट्स करता येणार आहेत आणि चार चार पार्ट केलेले आहेत नॉर्थ साऊथ वेस्ट ईस्ट तर बरोबर त्याच्यामधली पंचेचाळीसला नॉर्थ ईस्ट असणार आहे North, South, West, North, या बाजूची या बाजूची नॉर्थ वेस्ट तर खाली आलं की साऊथ वेस्ट असणारं आहे साऊथ ईस्ट असणार आहे याचं उत्तर बघा लक्षात आलं का साऊथ वेस्ट डी कसं करेक्ट आहे ते आता आपणाला आणि चार डायरेक्शन बघा सांगता येतील याला नॉर्थ नॉर्थ ईस्ट असं म्हणणारं आहे तर याला ईस्ट नॉर्थ ईस्ट असं म्हणणारं आहे याला पण नॉर्थ नॉर्थ वेस्ट असं म्हणणारं आहे तर याला वेस्ट नॉर्थ वेस्ट असं म्हणणारं आहे याला वेस्ट साऊथ वेस्ट असं म्हणणारं आहे तर याला साऊथ साऊथ वेस्ट असं म्हणणार आहे याला काय म्हणता येईल बघा साऊथ साऊथ ईस्ट आणि याला ईस्ट साऊथ ईस्ट असं लिहिता येणार आहे लक्षात आलं आहे का बघा आपल्या ह्या अशा वेगवेगळ्या डायरेक्शन जे आहे ते आपल्याला मेन्शन करता येणार आहे चार आणि मधल्या चार तर आपल्याला माहीत असायला पाहिजेत त्याच्या बघा कशा पद्धतीने नॉर्थच्या बाजूला असेल तर नॉर्थ नॉर्थ ईस्ट नॉर्थच्या बाजूला आहे म्हणून नॉर्थ नॉर्थ वेस्ट त्यानंतर नॉर्थ वेस्ट आहे वेस्टच्या बाजूला आहे म्हणून वेस्ट नॉर्थ वेस्ट त्यानंतर साऊथ वेस्ट आहे वेस्टच्या बाजूला म्हणून वेस्ट साऊथ वेस्ट साऊथच्या बाजूला असेल तर साऊथ साऊथ वेस्ट साऊथ ईस्ट साऊथच्या बाजूला असेल तर साऊथ साऊथ ईस्ट येणारं आहे आणि याला ईस्ट साऊथ ईस्ट अशा ह्या वेगवेगळ्या डायरेक्शन्स आपणाला मेन्शन करता आलेल्या आहेत नेक्स्ट काय आहे बघा If the sum of two unit vectors is a unit vector, then magnitude of difference is. If the sum of two unit vectors is a unit vector, then मॅग्निट्यूड ऑफ डिफरन्स इज मॅग्निट्यूड ऑफ डिफरन्स इज दोन युनिट व्हेक्टरचा रिझल्टन्ट व्हेक्टर युनिट आहे म्हणजे आपल्याकडं पी आणि क्यू वन आहेत आर सुद्धा वन आहे तर त्याचा अँगल काढता येईल आपल्याला आर स्क्वेअर इक्वल टू पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस टू पी क्यू थीटा हा प्लस स्टॅन्डर्ड रिझल्ट ओन इक्वल टू वन प्लस वन प्लस टू इन टू वन इन टू वन कॉस्थिटा वन इक्वल टू टू प्लस टू कॉस्थिटा महिनस वन इक्वल टू टू कॉस्थिटा थीटा इक्वल टू मॅनस हाफ म्हणजे थीटा इक्वल टू आपल्याला मिळणारं आहे वन ट्वेंटी डिग्री एकशे वीस डिग्री मिळणारं आहे बघा आता त्यांच्या डिफरन्सचा रिझल्टन पाहिजे त्याला आपण यस म्हणूया एस स्क्वेअर इक्वल टू पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर मायनस टू पी क्यू कॉस थीटा यस स्क्वेअर इक्वल टू वन प्लस वन मायनस टू इंटू वन इंटू वन कॉस वन ट्वेंटी यस स्क्वेअर इक्वल टू टू मायनस टू इंटू मायनस हाफ येस स्क्वेअर इक्वल टू टू प्लस वन येस इक्वल टू आपणाला रूट थ्री असा हा डिफरन्स जो आहे डिफरन्समधला जो काही रिझल्टंट आहे त्याची मॅग्निट्यूड आपणाला रूट थ्री असे लिहिता येणार आहे असे हे वेगवेगळे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत बघा